मानखटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून मी लढण्यास इच्छुक आहे. त्या अनुषंगाने मी शरद पवार यांची भेट घेतली असून माझ्या उमेदवारीबाबत शरद पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली. मानखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह देसाई यांनी बारामती येथे पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर. नमस्ते, मी अनिल देसाई, उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. मी आदरणीय पवार साहेबांना मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आधी येऊन भेटले. आदरणीय पवार साहेबांकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली. मी आज साधारण या ते 2 महिन्यामध्ये या मानखटाव मतदारसंघातील 99% गावामध्ये गावभेट दौरा केला. त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला. प्रत्येक गावामध्ये मी आता मानखटाव मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोहोचून आलो. या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवार साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला 15 वर्ष सातत्यानं मी थांबलोय, यावेळी आपण मला उमेदवार दिली तर मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारीवरचा आदरणीय पवार साहेबांचा आमदार असेल याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनीच्या उपस्थितीत दिले. पवार साहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचे पुढच्या 1-8 दिवसामध्ये. पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्या समोर की 1-2 नावं जी आहेत पहिली त्यामध्ये तुम्ही आहात, त्यामुळं 1-2 नावामध्ये तुम्ही आहात, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकी करून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे. कारण मानखटावचा आमदार हा आज आपण बघत असं सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुरेने मस्तीमध्ये वागताय आणि आदरणीय पवार साहेबांसुद्धा विषयी सुद्धा किंवा बारामतीशी अत्यंत उर्मटपणे बोलत असत. भाषण कुठले असू द्या, गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही. त्यामुळे अशा उर्मट आमदाराला काहीतरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळ्या लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवार साहेबांना दिलेली आहे. मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वे आहेत आणि मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. मी पवार साहेबांना सांगितले की मानखटावच्या जनतेला साहेब 15 वर्ष आपल्या अंगावरती गुलाल नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते पण मिळालं नाही, यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे, जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे, यावेळी काही जरी झालं तर या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे आज आदरणीय पवार साहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांची चर्चा केली त्यामुळे माझ्या मानखटाव मधल्या मतदार बंधूंना जनतेला पवार साहेबांनी नाराज करणार नाहीत. काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवार साहेबांची मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार आहेत, तुम्ही प्रयास करताय, प्रभाकर देशमुखांचं नाव पुढे येतोय, गोरेंचं नाव समोर येतोय, काँग्रेसचे देखील उमेदवार इच्छुक आहेत, कसं यावरती मार्ग काढणार, कुणाची जागा या कदर? 100% आम्ही सगळे एकत्र बसून मार्ग काढू. मागच्या वेळी सुद्धा आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली, मी कोणाचं नाव घेणार नाही. मागच्या वेळी सुद्धा आम्ही 17 लोक एकत्र बसले होतो, आता तर फार कमी इच्छुक आहे, आता 4च इच्छुक आहेत, 4 लोकांनीच फॉर्म भरलाय पार्टीकडे. पण मागच्या वेळी 15-16 लोक आम्ही इच्छुक होतो त्या सगळ्या आणि असं पॉझिटिव्हली आम्ही साहेबांपुढे सगळ्या गावातल्या लोकांनी माझ्या बरोबर आलेले सगळे मग माझ्या मराठा समाजाचे असतील, सगळे धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या समजित प्राबल्य जो मतदारसंघामध्ये समाज आहे त्या सगळ्या समाजाच्या प्रतिनिधींनी साहेबांपुढे सांगितले. किंबहुना काही जिल्हा सदस्य, पंचायत सदस्य, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, मोठ्या शहरातले देवडी वडी मसोड असेल आमच्या, आम्ही सगळ्यांनी साहेबांना भेटून सांगितलं की साहेब हा मतदारसंघ आम्ही तुम्ही आशीर्वाद दिला तर तुतारीच्या चिन्हावरती हा इथला आमदार आम्ही आणून तुमच्याकडे घेऊन बारामतीला सांगितलं की या संदर्भामध्ये मानखटावमध्ये सगळ्या लोकांना एक पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला एकत्र घेऊन बसणार आहे. काही मला अडचण वाटत नाही, 1-2 नावांवरतीच माझ्या डोक्यामध्ये विचार आहे, त्या 1-2 नावामध्ये तुम्ही आहात असं साहेबांनी सगळ्यांच्या समोर सगळ्या माझ्या शिष्टमंडळात सांगितलं. 1 किंवा 2 जी नावं आहेत त्यात तुम्ही आहात असं मला साहेबांनी सांगितलं. मला खात्री आहे यावेळी त्या मतदारसंघातल्या जनतेचं कल्पात आदरणीय पवार साहेबांचे सगळे सर्वेचे रिपोर्ट आहेत आणि मला माहिती आहे मानखटावच्या जनतेला पवार साहेब यावेळी नाराज करणार आहेत. मानखटावच्या जनतेला यावेळी तिथला आमदार हक्काचा आमदार पाहिजे आणि तो आमदार अनिल देसाईच्या रुपयाने मिळू शकतो. हे सगळे सर्वे रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पण आहेत आणि आदरणीय पवार साहेब एवढ्या मोठ्या जनतेला 20 वर्ष सातत्यानं 15 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही अपेक्षा सामोरं जातोय. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा साहेब
या मतदारसंघातल्या जनतेला निराश करणार नाही. अनिल देसाईच्या रूपानं मानखटावचा आमदार हा साहेबांच्या इथं बारामतीमध्ये आणि मुंबईला गेल्याशिवाय राहणार. साहेबांचं मला त्यांच्या साधारण मत वाटतं आणि मला खात्री आहे की यावेळी काही जरी झालं तरी आदरणीय पवार साहेब मला उमेदवारी देतील. विधानसभेची तयारी चालू केली नाही, माझी तयारी पूर्ण झालेली आहे. मी मान तालुक्यातील खटाव तालुक्यातील 99% गावांचा गावभेटी दौरा केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. मान मतदारसंघातील दोन्ही मानमध्ये पण माझा मोठा मेळावा झाला. बूथ कमिटीची रचना होऊन बूथाध्यक्षांचे मेळावे चालू आहेत. खटावमध्ये मोठा मेळावा झाला, बूथाध्यक्षांची रचना पूर्ण होऊन त्यांचे माझा सगळे मेळावा बूथाध्यक्षांची रचना चालू आहे. माझं बूथाध्यक्ष सगळे नेमून झालेत. किंबहुना इलेक्शन एक महिनाभर लांबलं नसतं तर आत्ता इलेक्शन आहे असं समजून मी तयारी केली. यावेळी मी लढणार पण आहे, जिंकणार. रावत न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दैवत.